ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदलापुरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी काचेवर ओपेक पद्धतीने 3D चित्र साकारला आहे। अशा पद्धतीचे चित्र रेखाटणारे सचिन हे भारतातील पहिलेच कलाकार असल्याचे बोलले जाते। ओपेक म्हणजे रंगावर रंग थापून केलेलं काम। हे चित्र साकारताना त्यांनी ऑइल रंगासोबत पारा, काळी हळद, रक्तचंदन, पिंपळाचा ओघळ याचा वापर केला आहे। या चित्रात दिसणारा 3D इफेक्ट लोकांचा आकर्षणाचा विषय ठरला आहे। हे चित्र साकारायला सचिन जुवाटकर यांना 7 दिवस लागलेत। अशा पद्धतीचे हे भारतातील एकमेव चित्र असल्याचं बोललं जातंय। देशी विदेशातून हे चित्र पाहायला लोक बदलापुरात येत आहे। काचेवरचा मुळात हा भारतातला पहिला प्रयोग आहे। याच्या आधी अशा प्रकारचं काम झालेलं ओपेक पद्धतीने काचेच्या फ्रंट साईडला झालेला असा वेगळा प्रयोग, फिगरेटिव्ह केलेलं काम असं आजपर्यंत कुठे निदर्शनात नाही आहे। मला साधारण 5-7 दिवस सहा दिवस कंटिन्युअस मी या दिवसरात्र मी यावर काम करत होतो। ही मूळ संकल्पनाच मला याच्यातून सुचली की मी आध्यात्मिक आहे पण आणि मला सारखा गुरूंचा भास होत राहतो, देवतांचे दर्शन होत राहतं। आपल्यालाही आपल्या प्रियजनांचा भास आभास होत राहतो, आपल्या नेहमीच्या वातावरणात ते दिसतं, डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये ते दिसतं। तसंच ते मी साकारण्याचा विचार केला आणि मग ते काचेवर सध्या करताना अनेक अडचणींना सामोरं जावंच लागलं, कारण याला मुळात काचेवर करताना ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड नाही, त्याच्यावर तुम्हाला फिगर क्रिएट करायची आहे, तेवढं सोपं पण नाही आहे। याच्यामध्ये ऑइल कलर्स तर आहेत पण जास्त करून मी माझं स्वतःचं जे पिगमेंट डेव्हलप केलेलं आहे, मी पारा वापरला आहे, अष्टगंधा आहे, काळी हळद आहे, लाल चंदन आहे, रक्तचंदन आहे, पिंपळाचा वृक्षाचा ओघाळ आहे, हे सगळं वापरून हे चित्र मी तयार केलेलं आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।